बाळापूर तालुक्यातील ग्राम हाताळ येथे खरीप हंगाम 2021 साठी पीक बीज उगवण शक्ती प्रत्यक्षित दिनांक 20 मे रोजी घेण्यात आले. या कार्यक्रमास बाळापूर तालुका कृषी अधिकारी नंदकिशोर माने, कृषी मंडळ अधिकारी शिवाजी जाधव, कृषी सहायक भवरे मॅडम यांनी गावातील शेतकऱ्यांना उगवण शक्ती प्रात्यक्षिक करून दाखवले. सोयाबीन, मूग, उडीद आदी बियाणे व मान्सून बीज पिका संबंधित माहिती दिली. तसेच तूर, मूग, कपाशी, ज्वारी, उडीद इत्यादी बियाणे ऑनलाईन अर्ज करण्यासंबंधी माहिती दिली. गावातील नागरिक प्रामुख्याने सरपंच सौ कविता रनी मनसुटे व उपसरपंच नितीन विजय दामोदर, कृषी मित्र विजय दामोदर, भिमकिरण दामोदर, संतोष खेडकर, वासुदेव गावंडे, निरंजन दामोदर, श्रीकृष्ण समाधान व गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये 5 मिनिटं जर तुम्ही हे बियाणं तुम्ही टाकलं पाण्यामध्ये तर तुमच्या लक्षात येईल 5 मिनिटानंतर की काही बियाण्यावरती अजिबात फुगलेलं दिसेल बियाणं, परंतु त्याच्यावरती वळ्या पडतो म्हणतो ना, सुरकुत्या पडल्या. त्याच्यामध्ये 2 प्रकार दिसले. एक सुरकुत्या पडलेलं बियाणं हे चांगलं बियाणं असं समजायचं, कारण कसं त्याच्यावरचं जे आवरण आहे हे त्याला कुठलीही इजा न पोचल्यामुळं ते सुरकुत्या पडतात. आणि जे बियाणं फुगतं ते बियाणं समजायचं की खराब आहे. आपण 100 बियाणं जर दाणे टाकले त्याच्यामध्ये जर आपण फुगलेलं आणि वळ्या पडलेलं बियाणं असं वेगवेगळं केलं तर वळ्या पडलेलं बियाणं साधारणतः 70 ते 80 बिया आपल्याला मिळाले की समजायचं की बाबा ते बियाणं चांगलं आहे, कुठे पेरणीसाठी तुम्ही वापरू शकता. तर हे एक अगदी म्हणजे ठोक तळ आहे. तर हे असंही तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला प्रत्यक्ष मोड करून जर बघायचं असेल तर हे असं करायचं. आता हे मॅडम दाखवतील असं, हे टाकल्यानंतर 1-5 दिवसानंतर तुम्ही जर तुम्ही काढून बघितलं ह्याच्यामध्ये पण मोड मोजायचे आहेत. आणि ते पण मोड हे पाहिजे ते एकदम असे चांगले तरतरीत आलेले मोड पाहिजेत. आणि त्याची पण संख्या जर 100 पैकी 70 पुढे गेली तरच ते बियाणं वापरायचं. अदरवाईज तुम्हाला ते बियाणं वापरत असताना त्याचा बियाणाचा दर वाढवावा लागेल तुम्हाला. म्हणजे क्वांटिटी जर तुम्हाला 25 किलो बियाणं लागत असेल तर तुम्हाला तिथे 27 किलो बियाणं लागत असेल. असा हा प्रकार आहे. कोणतंही बियाणं पेरायच्या अगोदरी तुम्ही मग घरातलं बियाणं वापरा किंवा बाजारातलं मार्केटमधलं बियाणं वापरा, हे तपासणी करणं आवश्यक आहे. कारण आपल्याला अगदी बिंदासपणे जर बियाणं वापरायची जी वेळ आली तर हे तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला आत्मविश्वास येणार नाही की मी वापरलेलं बियाणं चांगल्या पद्धतीचं आहे. सर्टिफाईड असते ते पण काय हो, कारण कसं झालं आता सर्टिफाईड जर असेल तर तुम्ही आता गेल्यावर सर्टिफाईड शीडमध्ये पण आपल्याला प्रॉब्लेम आलेला आहे. सगळ्या कंपन्या सर्टिफाईड शीडचं आणि महत्त्वाचं कसं आहे की जास्त बियाणं हा एक विषय झाला. बियाणं न रुजण्याबद्दलचा क्वालिटी असेल तर याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पावसाचं प्रमाण जर तुम्हाला सांगितलं की 100 मिलीमीटर पाऊस पडला पाहिजे त्यावेळेस बियाणाची पेरणी करायची. बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात मिळालं म्हणून आजच पेरणी करून घ्यायची, परत 2 दिवस गॅप मिळाला, जमिनीमध्ये ओलावा नसतो, बियाणं खाली पडतं, ह्या अशा वेगवेगळ्या बाबीमुळं पण बियाणं रुजत नाही. तर असं आपल्या हातामध्ये जे जे काय आहे ते प्राधान्यानं आपण त्याचं जर व्यवस्थित अंमलबजावणी केली तर बियाणं रुजायला काय अडचण येणार नाही. पण चालू वर्षी प्रत्येकाने हे करायचा कार्यक्रम तरच तुम्हाला म्हणजे चांगला तुम्हाला सुरुवातीलाच बिंदास राहू शकता की बाबा माझं बियाणं जर चांगलं नसेल तर मग तुम्ही रुजू नाही म्हणून तक्रार करणार आणि त्याच्यामध्ये काही निष्पन्न होणार नाही. कारण गेल्या वर्षी एक फिरतली झालं नाही तर याला पैसे विम्याची विम्याचा विषय आपण नंतर बोलू काय आहे ते. हे बियाणाचं काय ते करायचं नाही. मागच्या वर्षी ते झालं, कंप्लेंट केली आपण पण कोणालाच काही पडदा भेटला नाही त्याचा. प्रॉब्लेम दुसरेच होत असतो त्याच्यामुळे आधीच टेस्ट करून जर चेक केलं समजा आणि उगवण क्षमता काय सर्कल सर्कल दोन मिनिटं बोलतो त्याच्यावर. हे आपण 100च बियाणे का लावायचं. एमसीएन न्यूज करीता भीमकिरण दामोदर हाता.